कोरोनाच्या काळात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हे खेदजन्य वक्तव्य केले पहिल्या पाच वर्षात नोटबंदीसारखा चुकीचा निर्णय घेण्यात आला जी एस टीचा ढिसाळ कारभार सुरू झाला टाळेबंदी करताना कुठलंही नियोजन करण्यात आलं नाही तर परप्रांतीयांच्या मोठ्या रंगा लागला लोकं चिरडून मेली अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली त्यात पुढे म्हणताना ते म्हणाले की कोरोनात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले कुठल्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही तर सरकारला लसीचं नियोजनही करता आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली देशाच्या बाहेर लस पाठवण्यात आली याबद्दलही त्यांनी आपलं रोष व्यक्त केला वीस 20 ऑक्टोबर दोन हजार वीसला ला केंद्रीय आरोग्य सचिव ऑक्सिजनवर बोलले होते एक लाख टन लिक्विड ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे असं सांगितलं होतं मात्र ते खोटं बोलल्याचे नंतर समोर आले आहे मोफत लस देण्याचा विषय होता आता काय सुरू आहे पाहूया राज्य सरकार आणि उद्योगपती यांच्याकडे लसीकरणाचा विषय ढकलला जात असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे